राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो. काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहेत. आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे, सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून, एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही. तलाठी भरती जी झालेली आहे ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रचलित धोरणाप्रमाणेच करण्यात आलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीने या 2 खाजगी कंपन्या आपण घेतल्या ऑन बोर्ड, TCS आणि IBBS, तर त्यांनी त्या प्रक्रिया पूर्ण केली. पण काय होतं, दुर्दैवानं मागे एकदा एका आमदाराने भाषण केलं की 30 लाख रुपये एका तलाठी भरता 30 लाख रुपये द्यावे लागतात. किंवा आता काल त्यांनी काय आरोप केले की 200 मार्काचा पेपर 224 14 काहीतरी ते गुणवत्ता घेऊन कसे आलेले आहेत. खरं म्हणजे ही काही पद आज नाही आहे, खरं 57-17 परीक्षा घेण्यात आल्या आहेत आणि जवळजवळ 10,41,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. याच्यामध्ये काय होतं की परीक्षार्थी जे होते त्यांनी जे काही पेपर दिले तर त्यावेळी TCS कंपनीने विचारलेल्या प्रश्नांबद्दल उमेदवारांना काही शंका होत्या. असे 149 प्रश्नांचे 3 वेळा शंका समाधान करून 4 जानेवारी रोजी प्रक्रिया पूर्ण झाली आणि साधारण 57 प्रश्न पत्रिकांची जे अवघड प्रश्न होते त्या ठिकाणी उमेदवारांना प्रश्नाची उत्तरं देऊन खरं जे मिळाले जे गुण आहे ते सामान्यीकरण जी प्रक्रिया आहे त्यामुळे ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये विरोधाकडून आरोप काय होतो की 200 चा 224 काय झाला. खरं 2019 जी प्रक्रिया झाली म्हणजे तलाठी भरती झाली त्या काळामध्ये किंवा अन्य काळ भरती झाल्या सेम सिस्टीम राबवलेली आहे, नवीन काही नाही आहे. खरं म्हणजे हे सामान्यीकरण गुण जे मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही तर्कसंगतीनं जे काही त्यामध्ये काम केलं जातं त्यामुळं अशा पद्धतीने काही विसंगती येऊ शकते, पण त्यामुळं रिझल्टमध्ये फरक पडत नाही. काही मला वाटतं या परीक्षा पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे, कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अनियमितता नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणजे मी तर सगळ्या खरं म्हणजे या खाजगी कंपन्यांनी आता 75,000 पदांची भरती वेगवेगळ्या भागाची याच कंपन्यांवर फसू आहे. याच्यामध्ये सुदैवानं कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी नाही आहे, ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. आता ज्यांनी 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात खटला दाखल करतोय शासनाची बदनामी केली म्हणून. ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्याने विधान केले दिसतात ते आम्ही खुलासा पाठवू. आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल. आणि शेवटी शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे, पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय, त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करताय असं कुठलेही प्रकार घडला नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त प्रसिद्धीकरते आरोप करण्याचं काम सुरू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रत्येक प्रकरणामध्ये. नाही मला वाटतं त्याच्यात काही तर्क विसंगती काही नाही आहे. जी काही प्रचलित पद्धत गुण देण्याची तीच फॉलो करण्यात आलेली आहे जी अनेक वर्ष वेगवेगळ्या भरतीमध्ये पाळली जाते. मला वाटतं उलट मी आता शासनाची भूमिका वेबसाईटवर आम्ही टाकतो सुद्धा. आता आज आम्ही तर खुलासा पाठवतो वेबसाईटवर काय वस्तुस्थिती आहे, कशामुळे कशा पद्धतीने गुण दिले जातात, 214 का झाले,
आता 5,000 फक्त 48 उमेदवाराच्या बाबतीत ते घडलं, ते कशामुळे घडलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि ते सुद्धा आम्ही मानतोच. आता त्याच्यात काही तथ्य नाही आहे, कारण म्हणजे आरोप करणाऱ्या लोकांनी सुद्धा अगोदर जर नीट माहिती घेतली असती तर ते सुपर झालं असतं. पण मला वाटतं ते त्यांच्याच अडचणीमध्ये गुंतलेले आहे, त्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. वी आर ओपन टू एनी इन्व्हेस्टिगेशन, ॲब्सोल्युटली. काय किंवा मला कुठली भीती नाही आहे. कोणी मागणी करून रद्द होणार नाही ना. आमच्या ज्या प्रक्रिया पार पाडलेली ती पूर्ण पारदर्शकतेने पार पाडलेली आहे, त्यात कुठले गोंधळ नाही, काही नाही. त्यांची मागणी कोण आहे चौकशी करायची, विजय भाऊ ऑडिटोरला वाटलं की त्यांची एक सदस्य समिती नेमावी चौकशी, त्याला सुद्धा तयार आहोत. ॲब्सोल्युटली वी आर ओपन टू एनी स्क्रुटिनी. आणि अजून शिकत नाही त्याला पुढे अनियमितता नाही आहे. गुणमार्क देताना जी काही प्रक्रिया राबवली जाते मोठे, आणि असं नाही की काही लपून ठेवली माहिती आहे, त्या 48 उमेदवारांसुद्धा माहिती वेबसाईटवरच आहे. यांना का माहिती दिली ती, का शासनाने ती माहिती लपून ठेवणं किंवा ती पब्लिक डोमेनमध्ये दिली नसती तर मग संशय वा होता की याच्यात काही अनियमितता आहे. ती सुद्धा मग प्रसिद्ध केलं आहे सगळं. आणि त्यामुळे मला वाटतं परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि जागा भरती 5,000 होती पहिल्यापासून, आपण तीच जाहीर केलं होतं. त्यामुळे मला वाटतं विरोधकांच्या आरोपाला काही तथ्य नाही, ते बिनबुडाचे आरोप आहे.